परत एकदा स्वागत आहे। बघा आता शीतपेय खूप सारे आहेत मार्केटमध्ये आणि उन्हाळा चालू आहे तर आपण शीतपेय घेतोच, म्हणजे थंड पदार्थ आपल्याला थंड ड्रिंक्स आपल्याला घ्यायला आवडतं तर बरेचसे मार्केटमध्ये आहेत, तर आपण त्यामध्ये थम्सअप, कोको कोला वेगवेगळे कंपनीचे ब्रँड आपण वापरतो, पण त्यामध्ये आपल्या शरीराला खूप हानिकारक असतात ते, तर त्याकरता आपण घरीच कसं काय शीतपेय कसं बनवायचं ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि ते पण आपल्या शरीरासाठी एकदम पौष्टिक राहणार आहे। तर असंच तुम्हाला एक मी शीतपेय दाखवणार आहे, तर ते बघण्यासाठी आपल्याला किचनकडे जावं लागणार आहे। तर चला तुम्ही किचनकडे जाऊ। बघा मी दोन कैऱ्या घेतलेल्या आहे, ह्या कैऱ्या एकदम आंबट आहे, खूप आंबट आहे आणि मी इथे सैंधव मीठ घेतलेलं आहे, चवीनुसार साखर घेतलेली आहे फिट्टी साखर। तर तुमच्याकडे फिट्टी साखर नसेल तर तुम्ही मोठी साखरही घेऊ शकता किंवा मिक्सरला फिरून फिट्टी साखरही करू शकता, किंवा साखरही चालत नसेल तर तुम्ही गुळाचाही वापर करू शकता, पण आता जेवढं घर असेल आपला तेवढाच आपल्याला साखर त्यामध्ये ॲड करायची आहे किंवा गुळ ॲड करायचा आहे, पण तरी पण आपण ॲड करून कधी आंबट राहिलं ते तर थोडंसं पाणी पण त्यामध्ये येईल, थोडंसं साखर त्यामध्ये ॲड करायची आहे किंवा गुळ, तुम्ही जे काही टाकणार आहात ते तुमच्या चवीनुसार तुम्ही साखर किंवा गुळ त्यामध्ये वापरायचं आहे। तर चला आपण सर्वात प्रथम काय करणार आहोत, ह्या कैऱ्या छान धुवून घेणार आहोत, धुतल्याच्या नंतर मी कुकरमध्ये दोन शिट्ट्या घेणार आहोत, म्हणजे 10 मिनिटं आपण याला कुक करून घेणार आहोत। बघा गॅस ऑन केलेला आहे आणि एक ग्लास पाण्यामध्ये मी कैरी उकडायला टाकलेली आहे आणि झाकण लावून आपण त्याच्या 10 मिनटं शिजून घेणार आहोत, दोन शिट्ट्या झाले की आपण बंद करणार आहोत। बघा आता आपण 10 मिनटं छान उकडून घेतले आहे आणि थोडं थंड होऊ दिलं, थंड होऊ द्या किंवा ते कसं खूप गरम असतं आणि हाताला झटके बसतात म्हणून आपण त्याला छान थंड करून घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही किती छान आपले शिजून कैरी तयार झालेली आहे, तर आपल्याला जे साल काढायचं आहे इझी आपले साल निघतात, जास्त मेहनत घ्यायची गरज नाही आहे आणि आपण नंतर याचा घर आपण काढून घेणार आहोत, या कैरीचा दोन्ही कैरीचा आपण घर काढून घेऊ। बघा आपला हा आधार साधारण अर्धा वाटी घर निघालेला आहे, त्यामधील आपण गोठळ्या हे सर्व फोडून घेणार आहोत, हे सर्व आपण आता मॅश केलेलं आहे आणि पूर्ण छान एकजीव आपलं झालेलं आहे हे मिश्रण, आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊ। आता हा जो अर्धा वाटी गर आहे तो आपण या पातेल्यात काढून घेऊ आणि त्यामध्ये चवीनुसार सैंधव मीठ वापरणार आहोत। सैंधव मीठ मी 2-3 चिमूट घेतलेलं आहे, नंतर लागलं तर तुम्ही तुमचं कधी मटेरियल जास्त असेल तर तुम्ही जास्त पेन घेऊ शकता। आता आपण अर्धी वाटी आपलं जे घर होता तर अर्धी वाटी आपण साखर त्यामध्ये ॲड करणार आहोत, मी 4 चमचे साखर घेतलेली आहे फिट्टी साखर, तर आपण याला छान मॅश करून घेऊ असं। बघा आता हे जे आपलं घर होता त्यामध्ये आपण फिट्टी साखर टाकली आणि त्यामध्ये हे छान आपण हे फिरून घेतलेलं आहे घर छान। बघा मी इथं थंड पाणी घेतलेलं आहे, ते आपण यामध्ये ॲड करू छान, 1-1.5 ग्लास मी पाणी घेतलेलं आहे, अशी विलायची पूड आपण यामध्ये टाकणार आहोत, छान फ्लेवर येतो त्यांनी। आता हे आपलं थंड पेय तयार झालेलं आहे, हे आता आपण एका काचेच्या ग्लासमध्ये काढून घेऊ। बघा आपलं हे थंड पेय तयार झालेलं आहे, तुम्हाला कधी याच्यातलं ते थोडंसं गाळून घ्यायचं असलं तर तुम्ही गाळून नाही घेऊ शकता, पण ते एकदम सुंदर आपल्याला लागतं आहे पिण्यामध्ये, किंवा तुम्हाला कैरी उकडायची नसेल तर तुम्ही किसूनही मिक्सरला फिरून घेऊ शकता, पण उकडल्याच्या नंतर खूप सुंदर असं आपलं हे पेय तयार होतं, तर किसल्यापेक्षा उकडलेले हे पेय खूप सुंदर होतं, त्याकरता तुम्ही उकडूनच कैरीचा वापर करा आणि ही रेसिपी कम्प्लीट करा। तर हे असंच आपलं पेय झालेलं आहे, मला तर कंट्रोल होत नाही आहे कधी मी हे संपवणार आहे याची मी वाट बघते, तर आता तुम्ही पण असंच पेय करून बघायचं आहे। बघा आता तुम्ही हे नक्की करून बघणार आहात आणि कशी झाली रेसिपी मला नक्की कळवा, तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा।